या कृषीप्रधान देशात, या कृषीप्रधान राज्यात आज कृषकाला सर्व अर्थानं एक त्रिकवच देण्याचं काम हे महायुतीचं सरकार या ठिकाणी करत आहे. आज आपण बीडमध्ये ध्वजारोहण करत असताना, शेतकऱ्यांच्या समोर पावसाचं फार मोठं संकट असताना, या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांनासुद्धा हे आव्हान केलं आहे की एक आपल्यासाठी 1 रुपयाची पीक योजना महायुती सरकारनं या ठिकाणी आणली. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या स्वतःचा हप्ता हा आता सरकार भरतं आहे. त्यामुळंच पीक विमा ज्यावेळेसपासून या देशात लागू झाला आहे, त्यावेळेसपासून महाराष्ट्र आज यावर्षी खरीपचा पीक विमा भरण्यामध्ये देशात नंबर 1ला आहे. जवळजवळ 1,69,00,000 शेतकऱ्यांनी 1 रुपया पीक विमा योजनेचा लाभ या ठिकाणी घेतला आहे. आणि त्यामध्ये राज्या जसं देशात पहिलं आलं, तसं राज्यात बीड जिल्हा हा पीक विमा भरण्यामध्ये पहिला आलेला आहे. आज या ठिकाणी PM किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये, 4 महिन्याला 2,000 प्रमाणे या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला. आपण मागच्या महिन्यातच या ठिकाणी 14वा हप्ता माननीय प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राजस्थान इथून देशाच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर गेला.